विद्यार्थी मित्रांनो आपण आता पाहिले की जे काही सफरचंद होती ती आपल्याला पूर्णांक देता आले नाही म्हणजे अपूर्णांक ती द्यावी लागली आता अपूर्णांक द्यावी लागली म्हटल्यानंतर आपल्याला दशांश अपूर्णांक पाहिजे दशांश अपूर्णांक म्हणजे तरी काय मग तर दशांश अपूर्णांक म्हणजे ज्या अपूर्णांकाच्या छेदात 10 किंवा 10 च्या पटीतील संख्या असतात त्या अपूर्णांकाला दशांश अपूर्णांक असं म्हणायचं म्हणजे जो काही छेद असतो त्या छेदामध्ये 10 किंवा 10 च्या पटीतील संख्या असतात उदाहरणार्थ आपण पाहू 5/10 मग या ठिकाणी 10 आले हा झाला दशांश अपूर्णांक समजा आपण दुसरा घेतला 56/100 10 च्या पटीतील संख्या 100 आली म्हणजे हा पण दशांश अपूर्णांक तसं समजा आपण घेतलं 596/1000 पण इथे तिन्ही ठिकाणी निरीक्षण जर केलं तर लक्षात येईल की छेदस्थानी 10, 100, 1000 दहाच्या पटीमधील संख्या येते त्या अपूर्णांकाला म्हणायचं दशांश अपूर्णांक आता दशांश अपूर्णांक म्हणजे काय हा कन्सेप्ट लक्षात येईल आता पुढचा आपण विचार करू की दशांश अपूर्णांकावरील उदाहरणं सोडत असताना काही नियम आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे त्याचा पहिला नियम या ठिकाणी आहे की दशांश अपूर्णांकी संख्येला 10, 100, 1000 हे थोडक्यात 10 घाताने गुणलं असता गुणाकारात तेच अंक त्याच क्रमाने येतात अंकही तेच असतात क्रमही तोच असतो फक्त काय होतं की दशांश चिन्ह एक वर जेवढी शून्य असतील तेवढी स्थान आपल्याला उजवीकडे सरकावं लागतं काय सांगितलंय की 10, 100, 1000 या पटीमध्ये जर तुम्ही गुणलं गुणाकारात अंक तेच येतात फक्त काय होतंय की एक वर जेवढी स्थानं असतील तेवढे दशांश आपल्याला सरकावं लागतात आता उदाहरणार्थ पहिले उदाहरण आपण पाहूया समजा या ठिकाणी आपण दिलेलं आहे 2.345 आणि याला गुणायचे आपल्याला समजा 100 ने गुणला आता सांगितल्या पद्धतीने आपण जर पाहिलं अंक तेच येणार आहे 2, 3, 4 आणि 5 तर दशांश जर आपला सरकवायचे एकवटले शून्य आहे 2 0 आहे पण 2 दशांश पलीकडे जायचं इथं दशांश होतं 3 आणि 4 4 आणि 5 म्हणजे आपल्याला दशांश चिन्ह द्यावं लागेल या पद्धतीने 234.5 हे आपलं उत्तर येतं म्हणजे या पद्धतीने 10, 100, 1000 हे 10 घातकाने गुणलं गुणाकार खूप सोपा येतो गुणाकार करीत बसायचं नाहीये तर फक्त आपल्याला काय करायचंय एक वर जेवढे शून्य असतील तेवढं दशांश आपल्याला सरकून घ्यायचंय बाकी काहीच नाही करायचं खूप सोपं आहे पुढचा नियम आपला आहे की दशांश अपूर्णांकी संख्येला 10, 100, 1000 ने म्हणजे 10 घाताने भागले असता भागाकारात तेच अंक त्याच क्रमाने येतात परंतु दशांश चिन्ह हे एक वर जेवढी शून्य असतील तेवढी स्थान डावीकडे सरकते आता मगाच्या नियमात आपण पाहिलं की गुणाकार करताना ते उजवीकडे सरकतात आणि आता भागाकारात ते डावीकडे सरकतात उदाहरणार्थ आपण जर पाहिलं 987.96 आणि आपल्याला याला भाग द्यायचा आहे 100 आता भाग करून काय सांगितलं की तेच अंक येतात अंक तेच आहे बरोबर 9, 8, 7 आणि 7 आता दशांश चिन्ह द्यायचे डावीकडे सरकायचे किती घर सरकायचे 1 आणि 2 एक वर 2 0 म्हणून 2 घर सरकायचे पण दशांश इथं होतं तर 2 घर सरकले 7 आणि 8 म्हणजे आपल्याला उत्तर मिळत 9.876 म्हणजे गुणाकार करताना उजवीकडे सरकायचं आणि भागाकार करताना डावीकडे सरकायचं 2 नियम झाले आता तिसरा नियम आपण जाऊया दशांश अपूर्णांकी संख्यांचा गुणाकार करताना दशांश चिन्हाचा विचार करायचा नाही गुणाकार करावा व गुण्य आणि गुणक यांच्यामध्ये एकूण किती दशांश स्थळ आहे
तेवढे दशांश कळलं हे त्या उत्तरामध्ये आपल्याला द्यायचे. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं आता या ठिकाणी आपण सोपं उदाहरण घेऊया 0.12 × 0.13. आता हा गुणाकार आपल्याला करायचा म्हणजे थोडक्यात दशांशचा विचार करायचा नाही, सरळ गुणाकार करायचा 12 × 13 आणि तो गुणाकार येतो आपला 156 12 × 13. आता हा झाला 156 गुणाकार. पण आता दशांश मोजायचे आता 1, 2, 3 आणि 4. आता दशांश चिन्ह द्यायचे पाठीमागे सुरुवात करायची 1, 2, 3. आता चौथा नाही म्हणून 0 द्यायचा आणि त्याच्यानंतर दशांश द्यायचं म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं आहे 0.0156. या पद्धतीने गुणाकारामध्ये उजवीकडे सरकायचं, भागाकारात डावीकडे सरकायचं, दशांश चिन्ह असेल तर सरळ गुणाकार करून घ्यायचा साध्या पद्धतीने आणि नंतर मग त्यामध्ये असणारी दशांश स्थळ मोजायची आणि जे उत्तर आहे तेवढं पाठीमागून सुरुवात करून दशांश स्थळ द्यायचं. इतकं सोपी पद्धत या ठिकाणी आहे. आपण याचा वापर करून आता उदाहरणाकडे जाणार आहोत.